या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने चालू आर्थिक वर्षात सन 2023-24 मध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारे पूर्व सूचना तथा नोटीस न देता सरसकट खासगी नळाच्या आकारणी बिलांमध्ये समाविष्ट करून देत आहेत। तसेच ज्यांचे दुकान आहेत त्यांना देखील चुकीच्या पद्धतीने नळाची आकारणी करण्यात आली असून ज्या मिळकतदारांना सरसकट खासगी नळाची आकारणी सन 2023-24 पासून करण्यात येत आहे ती संपूर्णतः रद्द करण्यात यावी। जर 15 दिवसांच्या आत याची दखल न घेतली गेल्यास जन आंदोलन करण्यात येईल अशा स्वरूपाचे निवेदन सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद विजापुरे यांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहे। शहर मध्य युवक काँग्रेसच्या वतीने माननीय आमदार प्रणिताई शिंदे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रजी नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व वाहिद विजापुरे यांच्या नेतृत्वाखाली आज जे सोलापूर शहरामध्ये आपण पाहतोय की जो तुगलकी कारभार चालू आहे प्रशासनाचा आणि कोणत्याही प्रकारच्या समजा कोणत्याही नागरिकाकडं खाजगी नळ नसताना सुद्धा खाजगी नळाची आकारणी केली जाते मला वाटतं हा प्रशासनाचा मनमानी कारभार आहे। आणि सोलापूर शहरामध्ये जो अनियमित पाणीपुरवठा आहे एकतर पूर्ण वर्षाची पाणीपट्टी घेतात आणि 8 दिवसाला पाणीपुरवठा करतात त्यासोबत ज्यांच्याकडे खाजगी नळ नाही आहेत त्यांना सुद्धा खाजगी नळाची आकारणी होते मला वाटतं या कुठेतरी तुगलकी कारभार थांबला पाहिजे आणि याचा निषेध करण्याकरता आज सोलापूर शहरमध्ये काँग्रेसच्या वतीनं आज निदर्शने करण्यात आली आहेत। सन्माननीय महापालिका आयुक्त मॅडमना आम्ही आज निवेदन देतोय की हे जे खाजगी नळाचे चार्जेस आहेत त्यांनी तात्काळ या ठिकाणी रद्द करावेत आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेचा जो रोष आहे तो या ठिकाणी कमी करावा आणि ह्याच माध्यमातून मी या राज्य सरकारला सुद्धा विनंती करतोय की त्यांनी विशेष असा अधिकार वापरून आताच तात्काळ आयुक्त मॅडमना सांगून ही खाजगी नळ आकारणी या ठिकाणी बंद केली पाहिजे अशा प्रकारची अग्रिमागी मागणी आम्ही आपल्या मार्फत करतोय। जर हा निर्णय जर 15 दिवसात नाही झाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्ष करेल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो। माझे नेता सुनीलकुमार शिंदे साहब कार्यसम्राट आमदार पंडितताई शिंदे सोलापूर शहर काँग्रेस कमेटी के अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे उनके मार्गदर्शन में आज महानगर पालिका को मोर्चा लाया गया है। मोर्चा का कारण ये है सोलापुर शहर हो हतवाड़ हो ये महानगर पालिका ने जिसके कन नल नहीं रहने के बाद भी इसको टैक्स लगा रहे नल पट्टी जिसके कन जो महानगर जो दुकानदार जो व्यापार करते हैं इनको भी नल का टैक्स लगाए ये निश्चित हम महानगर पालिका के गेट पे आयुक्त मैडम को निवेदन देने के लिए आए इसके लिए आए कि पूरे शास्त्री नगर भी ऐसा ही मामला चला हमारे कन पूरा प्रूफ है महानगर पालिका के कर्मचारी का कोई भी क्या काम नहीं कर रहे खाली वो महानगर पालिका में पैसा जमाने का जो काम कर रहे हैं आयुक्त मैडम को हम बार बार निवेदन दे के परेशानों के लिए शास्त्री नगर में पूरा गंदा पानी है पीने का पानी पूरा गंदा पानी आ रहा है महानगर पालिका को बारम्बार बोल कर भी यहाँ पे कितने तो बच्चों बीमार पड़ लिए बुजुर्ग लोग बीमार हैं हॉस्पिटल में एडमिट है कोई भी इसका पाठ पूरा हुआ नहीं हुआ। मैं आयुक्त मैडम को एक चैलेंज दे रहा हूँ आयुक्त मैडम 8 से 10 दिन में ये निवेदन को हमारे पूरा नहीं करेंगे तो मैं आंदोलन या महानगर तीव्र आंदोलन में करने वाला हूँ महानगर पालिका में हमारे पूरे कांग्रेस कमेटी के पूरे महानगर पालिका के पूरे शास्त्री नगर के पूरे लोगों को लेकर यहाँ पे आंदोलन करने वाला हूँ। पूरे हमारे जो भी मुद्दा जो है तो पानी का मसला जो है उसको पूरा नहीं हुआ तो हम आयुक्त मैडम के यहाँ पे शास्त्री नगर या भागात पाण्याचं खूप टंचाई आहे आम्हाला कधी पाणी पिण्यासाठी मिळतो कधी नाही मिळत सगळ्यांना पाण्याचं तर नेहमी तक्रार आहे। आम्ही दर महिन्याला इथं येतो आणि येऊन आयुक्त साहेबांना भेटतो या पुढं तसं होणार नाही म्हणून सदैव सांगतात त्यांनी सांगितलेलं आम्ही ऐकतो आणि जातो अजून गेल्यानंतर परत तेच चालू असतंय कधी पाणी आम्हाला भरपूर मिळतच नाही पाणी कधीच मिळत नाही आणि जरी एक पाणी जास्त आलं तर घाण पाणी येतो। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय आमचा पत्ता हॉटेल रोहित सात रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर